हरिओ, मी सुषमा विरा सरनाईक, मरोळ उपासना केंद्र। आज हा मी अनुभव जो सांगणार आहे तो श्री स्वस्तिक्षण संवादचा आहे। आपल्याला बापूने गुरुवारी आणि शनिवारी आपण जो 5 मिनिटाचा संवाद करतो श्री स्वस्तिक्षण संवाद, आणि त्यामध्ये जे काही आपण सांगतो संवाद करतो त्याच्यात जे काही उचित असतं आणि उचित वेळी आपल्याला बापू कसं देतात त्याचाच हा अनुभव आहे। 2013 साली माझा मुलगा साहिल सिंह सरनाईक 23 वर्षाचा होता आणि त्या दिवशी एक गुरुवार होता आणि गुरुवारी श्री स्वस्तिक्षण संवादमध्ये काय माझ्या मनात आलं, मनात आपल्या काहीही येऊ शकतं त्या 5 मिनिटात, तर अचानक मी असं काही ठरवलं नव्हतं, काही नाही, पण त्यावेळेला माझ्या मनात असं आलं आणि मी बापूंना पटकन बोलले की बापू, माझ्या घरात येणारी मुलगी म्हणजे माझी जी सून, ती माझी मुलगीच होणार, तर ती अशी येऊ दे ना बापू की तिचं तुमच्यावर प्रेम असू दे, मला बाकी काहीच अपेक्षा नाही आहे, म्हणजे अशी पाहिजे तशी पाहिजे असं काही नाही, पण फक्त तिचं तुमच्यावर प्रेम असू दे, असं मी बोलले आणि नंतर बाकीचे काही जे बोलायचं होतं ते झालं। 5 मिनिटं झाली, 5 मिनिटानंतर मी विचार केला, अरे आज आपण काय बोललो, साहिल तर 23 वर्षाचं आहे, अजून त्याचं शिक्षण संपलं नाही आहे, अजून त्याला नोकरी म्हणजे त्याचा जॉब परमनंट नव्हता, आणि आपण हे काय लग्नाचं बोललो आणि हे असं अचानक का मनात आलं, काही ठरवलेलं नव्हतं। ठीक आहे, बापूंना सगळं समजतं आणि तो मी विषय तिथेच सोडून दिला। तो गुरुवारी संध्याकाळी घरी गेले, मध्ये एकच वार शुक्रवार गेला, शनिवारी उपासना केंद्रावर गेलो, उपासना करून मी घरी येते, चप्पल काढते आणि मला एक फोन आला, घरी आल्याच मी फोन घेतला, तो काही अननोन नंबर होता, मी फोन घेतला तर त्या फोनवर एक गृहस्थ बोलत होते। हरिओम हरिओम बोलल्यावरच मला कळलं की कोणीतरी बापू भक्त आहे। हरिओम, मी प्रमोदसिंह घोलकर बोलतोय पुण्यावरून आणि मी उद्या रविवार आहे, आम्ही उद्या गुरुक्षेत्रममध्ये येतो आहे, श्री गुरुक्षेत्रममध्ये दर्शनासाठी येतो आहे, तर आम्हाला तुमच्या घरी यायचं आहे। तर माझी काय आहे, पहिल्यांदाच नाव ऐकते आहे, कोण असतील, पण हरिओम म्हणजे बापू भक्त आहेत, काही ओळखीची काही गरज नाही आहे, पण माझा नंबर आला कोणी दिला, म्हणून त्यांना मी विचारलं तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला, पण तर त्यांनी सांगितलं की आमचा एक पुण्याला रिलेटिव्ह आहे, त्यांनी तुमचा नंबर दिला। हां म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आणि या या तुम्ही या, म्हटलं जेवायलाच या, कारण तुम्ही येणार पुन्हा पुण्याला जाणार, नाही नाही आम्ही गुरुक्षेत्रमधून येतो आणि लगेच निघणार, म्हटलं हरकत नाही या। आले गुरुक्षेत्रमधून आणि त्यांना मी म्हटलं जेवायचा आग्रहच केला कारण त्यांना पुन्हा पुण्याला जायचं होतं, पण तुम्हाला माहिती आहे दोन बापू भक्त एकत्र मिळाले, काहीच ओळख काही गरजच नसते की माझा बापू कसा आहे, मला कसा समजला, मला त्याने मला कसा समजला, आम्हाला काय अनुभव, असे आमचे अनुभव झाले सुरू झाले, त्यांनी त्यांचे अनुभव सांगायला सुरुवात केली, काही ओळखीची गरजच नसते, आणि मस्त आमचा एवढं सुंदर संवाद चालू होता, खूप छान, म्हणजे जसं काय आम्ही असं बरेच वर्ष एकमेकांना भेटलोय असं आमच्या गप्पा चालू संवाद चालू होते, आणि झालं जेवण वगैरे झालं, पुन्हा अनुभव सुरू झाले, असं करता करता ते म्हणाले चला आता आम्हाला निघायला पाहिजे, पण निघता निघता त्यांनी माझ्या हातात एक छोटासा पासपोर्ट साईज फोटो दिला आपल्या मुलीचा, आणि आले ते तिघ जण, आले आई, वडील आणि मुलगी, असे तिघ जण आले, मला वाटलं हे एकटेच येणार कारण फोनवर त्यांनी मी येणार सांगितलं, तिघही आले होते आणि त्यांनी त्यांच्या त्या मुलीचा पासपोर्ट साईज फोटो दिला आणि एक असा अक्षरशः एवढूसा चिटकुरा होता आणि त्याच्यावर मुलीची माहिती लिहिली होती सगळी, काय करते, किती शिकली आहे, आणि मला म्हणाले की हा फोटो आणि ही माहिती आहे, ही माझी मुलगी आहे आणि हिच्यासाठी तुम्ही मुलगा बघा, तर म्हटलं हिच्यासाठी, तेव्हा ती 21 वर्षाची होती, तर मी म्हटलं हिच्यासाठी, पण मी बघणार, म्हणजे माझ्या ओळखी तर मुंबईत आहेत, पुण्याला माझ्या काहीच ओळखी नाही आहे, तर ते म्हणाले, ती मुलगी पटकन म्हणाली कुठचाही चालेल पण मला बापू भक्त पाहिजे, तर मी म्हटलं पण तरी पण मला सांगशील की नाही की कसा हवा, तुला बिझनेसमॅन हवा आहे का, तुला नोकरीवाला हवा आहे, काहीतरी मला सांग, किती शिक्षण हवं आहे काय, मला फक्त मी एवढंच सांगेन मला बापू भक्त मुलगा पाहिजे, तर मी म्हटलं बरं बरं मी बघेन तुझ्यासाठी आणि कोण असेल तर नक्की सांगेन, आणि त्यावेळेला माझ्या घरात आपल्या सद्गुरूंच्या पादुका होत्या, आम्ही 5 जण, माझा मुलगा त्या दिवशी घरीच नव्हता, आम्ही दोघं आणि ते तिघ 5 जण उभं राहिलो, तो फोटो आणि तो पादू तो चिटको जो चिटकुरा दिला होता तो मी पादुकांच्या समोर ठेवला आणि आम्ही 5 जणांनी प्रार्थना केली की बापू हिच्यासाठी उचित तो स्थळ म्हणजे कोण मुलगा असेल तो आणा समोर म्हणजे द्या तिला,
असं सांगितलं त्यानंतर ते तिथं पुण्याला गेले आणि मी म्हटलं कोण असेल मुलगा, हिच्यासाठी कोण सांगू असं मी आपला तो दिवस विचार करत होते. दुसरा दिवस उजाडला, दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला पुन्हा मुलीच्या वडिलांचा आणि त्यांनी मला फोन केला की काल आम्ही आलो होतो तुमच्याकडे पण तुमचा मुलगा कुठे दिसला नाही. म्हटलं माझा मुलगा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. तर ते म्हणाले की हो का, बरं मी तुम काल आलो होतो खरं तुमच्या मुलासाठी स्थळगन पण तेव्हा मी काही बोललो नाही, कुठे दिसलाच नाही, तर तुम्ही माझ्या मुलीचा विचार करू शकता. तर मी म्हटलं माझा मुलगा, अहो माझा मुलगा फक्त 23 वर्षाचा आहे आणि अजून त्याचा नोकरीही नाही आहे आणि शिक्षणही पूर्ण झालं नाही आहे, आता मुलगा म्हणजे निदान सेटल व्हायला पाहिजे असं कसं मी एकदम सांगू. तर ते म्हणाले अहो तुम्ही पण बापू भक्त, मी पण बापू भक्त आहे, तुमचाही बापूंवर विश्वास आहे, माझ्या पण बापूंवर सोडूया ना, फक्त आपण बघूया काय ते. म्हटलं नाही माझ्या मुलाचं एवढं 3-4 वर्ष तरी आम्ही करणार नाही लग्न, कारण खरंच आहे 23 आणि 24 हे वयच नव्हतं. तर आणि माझे मिस्टर म्हणाले 3-4 वर्ष जर आम्ही करणार नाही तर त्याच्यात त्यालाही या 3-4 वर्षात कोणी मुलगी आवडू शकते किंवा तिलाही तिकडे कोणी मुलगा, म्हणजे हा काळ मोठा आहे. तर असं एकदम आत्ता कसं आपण फिक्स करणार. तर त्यांनी मला सांगितलं माझा बापूंवर विश्वास आहे, तुमचा बापूंवर विश्वास आहे, आपण बापूंवर सोडूया आणि आम्ही वाट बघायला तयार आहोत. म्हटलं ठीक आहे, आता हे वाट बघायला तयार आहे हरकत नाही. माझा मुलगा आला त्याला मी तो फोटो दाखवत होते, अरे बघ अशी अशी एक मुलगी तुझ्या हाताने, बघितलंही नाही आई काय बोलतेस, हे काय वय आहे का, अजून माझं काही शिक्षण, त्यात तो तेव्हा MBA करत होता, MBA पण नाही पूर्ण झालं आहे माझं, माझा जॉब अजून मी प्रोबेशन पण नाही आहे मला, तर तू असं कसं करतेस तू. म्हटलं तर मी म्हटलं अरे मी काय करू, असं असे काल ते आले होते, नाही मला बघायचंच नाही आणि फोटोही बघितला नाही तो. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर जवळजवळ हे ते 2013-14 गेलं आणि 15 आम्ही पुण्याला प्रथम पुरुषार्थ धामला आमच्या केंद्राची सेवा होती म्हणून आम्ही सेवेला गेलो आणि तिथे आम्ही सेवेला गेलो आणि तो मला म्हणाला आई थांब तुम्ही सगळे उतरू नका बसमधून, हेच ऐका कारण आम्ही पहिल्यांदाच जात होतो आणि हेच ऐका बघतो. आणि त्या गेटवर गेला तो आणि तो आम्ही बसमधून बघत होतो आणि समोरून तीच मुलगी जी आमच्याकडे आली होती मुलगी, तीच मुलगी बरोबर समोर आली आणि मुलगा आणि मुलगी समोर आम्ही बघतो अरे हीच ती मुलगी आपल्या घरी आली होती ती. आणि त्यानंतर साईन म्हणाला की चल आई हेच आहे उतरा आणि आम्ही सेवा करत होतो, ती मुलगी येऊन मला भेटली मी तुमच्या घरी आले होते 2013, म्हटलं हां मला आठवून दे वगैरे सगळा विषय झाला. हे सगळा विषय झाला मी माझ्या मुलाला सांगितलं की अरे ही बघ हीच मुलगी आली होती बघ, तुला जर आवडली तर बघ, नाही आवडली तर तू नाही पण सांगू शकतो. तो म्हणाला चल ग, पुन्हा तिथेही त्याचं तेच चालू होतो. आणि तिथेच काय घडलं माहीत नाही, त्या येताना बसमध्ये मी त्याला विचारलं तू बघितलीस का मुलगी, तुला आवडली का, असं मी त्याला विचारते. आपण मुली बघायला आई कोणाच्या घरी जातो, आपण गार्डनमध्ये जातो, बागेमध्ये, हॉटेलमध्ये बघतो आणि मला इतक्या पवित्रच ती मुलगी दाखवली. आणि त्या क्षणी मला तो ते आठवलं की गुरुवारी मी स्वस्तिक्षममध्ये बोलली होते आणि रविवारी ही मुलगी माझ्या लगेच, म्हणजे किती दिवस गेले बघा मध्ये, शनिवारी फोन आला आणि रविवारी मुलगी पाठवली पण आणि मला म्हणाला आई मला पसंत आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्याप्रमाणे त्याच्या आईचा फोन आला, सुषमावीला काल आपल्या 2 मुलांनी बघितलं एकमेकांना, माझ्या मुलीला मुलगा पसंत आहे, तुमचं काय. तर म्हटलं माझ्याही मुलाला पसंत आहे पण 6 महिने थांबा, तुम्ही आता एवढं थांबलाय तर 6 महिने थांबा, त्याचा रिझल्ट आणि त्याचं तो परमनंट पण होणार आहे, आता प्रोबेशनवर आहे. आणि खरंच 6 महिन्यांनी सगळं झालं, त्याचं शिक्षणही झालं आणि झालं आणि त्याच मुलाशी मुलीशी साडेतीन वर्षांनी लग्न झालं. आणि मला आणि ही अशी मुलगी मला, कारण जे म्हणतात ना साईबाबा जे माझ्या सरकारचं देणं असतं ना ते म्हणजे कधीच संपत नाही, तसंच ह्या माझ्या बापूंनी जी मला सून ती सून नाहीच आहे, ती माझी मुलगी आहे आणि अशी मुलगी की मला शोधून सापडली नसती, म्हणजे मी कितीही त्याच्यासाठी शोधली असती तरी मिळाली नसती, अशा बापूंनी मला माझी मुलगी दिली आणि मी अतिशय आनंदी आहे आणि माझ्या घरात बापूंनी असा प्रकारे आनंद आणला. हरिओम, श्रीराम अंबाते.